ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. वरळीनंतर राज्याचं लक्ष लागलेल्या परळीत राज्यातील सगळ्यात बिग फाईट रंगतीये. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अशी ही लढत आहे. दोघांनीही अगदी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीतली सर्वात मोठी फाईट बीडमधल्या परळीत होतीये. मुंडे विरुद्ध मुंडे या बहीण भावाच्या लढाईत दोघांनीही जबरदस्त शक्ती प्रदर्शन करत एकमेकांसमोर तगडं आव्हान उभं केलंय. जवळपास 1 ते 1.5 तास झालं परळीचा जो आहे चौक, शिवाजी चौक जो आहे पूर्णच्या पूर्ण पॅक झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात रॅली या ठिकाणी निघाली आणि एवढ्याच मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडेच्या पाठोपाठ धनंजय मुंडेची रॅली निघालेली आहे. शिवाजी चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं जी आहे लोक आहेत. एकंदरीतच आपण बघतो धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजकीय संघर्ष अत्यंत आक्रमक असतो आणि त्या दोन्ही नेते आक्रमक नाही तर त्यांचे कार्यकर्तेही अत्यंत आक्रमकपणे आपल्या नेत्याच्या पाठीमागे उभे राहत असतात. या निर्णायक लढाईला निघण्याआधी पंकजा मुंडेंचं आईंनी औक्षण केलं तर तिकडे धनंजय मुंडेंचंही त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण केलं. पंकजा मुंडेंनी गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे आशीर्वाद घेतले तर धनंजय मुंडेंनीही गोपीनाथ गड आणि वडील पंडित अण्णा मुंडेंच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेले दोघंही बहीण भाऊ अचानक आमने सामने आले. त्यावेळी दोघांनीही एकमेकांकडे साधं पाहिलंही नाही. परळीच्या मैदानात 2 वेळा धनंजय मुंडेंचा पराभव करणाऱ्या पंकजा मुंडेंना यावेळी मात्र कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मला स्वतःला आत्मविश्वास आहे, आव्हान तगडं नाही. कारण काही लोक ओपनली माझे कार्यकर्ते तर पळतीलच पण मुखपणे सुद्धा लोक माझ्या बाजूने आहेत असं मला अभ्यास पण आहे आणि आत्मविश्वास पण आहे. मला विश्वास आहे की हे आव्हान तगडं नाही. या लोकांमध्ये एक विश्वास की 10 वर्ष ज्यांना आम्ही निवडून दिलं, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता असताना सुद्धा या मतदारसंघाचा विकास झाला. आणि विकास म्हणजे रस्ता नाली सभागृह बांधून देणं नाही, हे कुठल्याही निवडून आलेल्या प्रतिनिधीचं कर्तव्य. एकमेकांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले मुंडे बहीण भाऊ एकमेकांना धोबी पछाड देण्याची एकही संधी सोडत नाही. परळी नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना चित केलं तर जिल्हा परिषदेची सत्ता खेचून आणत विधान परिषद आणि लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना धोबी पछाड दिला. पण आत्ताची लढाई ही दोघांसाठीही आरपारची आहे, त्यांच्या राजकीय अस्तित्वाची आहे. अशावेळी परळीची जनता कुणाच्या पारड्यात आपलं दान टाकते याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट.